नमस्कार, महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. साकोली मिलर्स असोसिएशनच्या वतीने अडकलेल्या नागरिकांना अन्नधान्य पुरवठा. देशात कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सरकारने 14 एप्रिल पर्यंत संचारबंदी केली आहे. या काळात हातावर काम करून पोट भरणारे आपल्या गावाकडे पलायन करू लागले आहेत. अशात सरकारने संपूर्ण संचारबंदी लागू केल्याने लोकांना 1000 किलोमीटर पायी यात्रा करावी लागत आहे. अशात महामार्गाने पायी जाणारे कामगार प्रवासी यांचा भुकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तर शासनाच्या आदेशाचे पालन म्हणून मार्गाने पायी जाणाऱ्या नागरिकांना तालुक्यातील शासकीय वसतिगृह व जिल्हा परिषद शाळा अशा विविध ठिकाणी जवळपास 65 लोकांना थांबवून त्यांना 14 एप्रिल नंतर सोडण्यात येणार आहेत. अशात त्यांना जेवणाची सुविधा व्हावी या हेतूने यावर उपाय म्हणून सोय केली जात आहे. अशा तालुक्यातील व अन्य तालुक्यातील उद्योगपती यांनी मदतीसाठी पुढे येऊन माणुसकी दाखवत माणुसकीचा वसा जपला आहे. त्यांनी सुद्धा गरिबांना अन्नदान करून आपली भूमिका पार पाडली आहे. तालुक्यातील तहसीलदार उषा चौधरी व इतर कर्मचारी गण यांच्या सहकार्याने व महावीर ऍग्रो इंडस्ट्रीज सौंदर्यचे मालिक उद्योगपती माननीय कपिलभाऊ अग्रवाल, माननीय रोहितभाऊ अग्रवाल, माननीय शंकरभाऊ खेकरे, माननीय कांबडेजी तथा व्ही एन काळेसर अन्न निरीक्षण अधिकारी व महावीर ऍग्रो इंडस्ट्रीजचे इतर टीम यांच्या उपस्थितीत दिनांक 30 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीत गरिबांची जेवणाची व्यवस्था केली. आज दिनांक 4 एप्रिलला सुद्धा त्यांना अत्यावश्यक तांदूळ, तेल, मीठ, मिरची, साबण, भाजीपाला यासारख्या वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. यावेळी मदतीचा हात सरसावणारे साकोली मिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष माननीय मेंढेजी सोनका पळसगाव, भाजीपालेजी साकोली, रोहितजी अग्रवाल सौंदड, रुपेशभाऊ अग्रवाल पांढरी, गिरीशजी लांजेवार साकोली, शंकर खेकरे सौंदड, कांबळेसाहेब व अन्य उद्योगपती मिल मालक यावेळी उपस्थित होते. यावेळी असे आवाहन करण्यात आले की सध्या संकट काळ चालू आहे, त्यामुळे तुमच्या परिसरातील व आजूबाजूच्या गरजू गरीब नागरिकांची मदत करून सहकार्य करावे. वर्धाचे हम पैदल आहे, हो तहसीलदार लोक सर सर लोक राखली आहे, पुलिस वाले लोक, हो खाने पीने की व्यवस्था ठीक ठाक है, सभी ठीक ठाक है. यहाँ हम 29 लोग हैं. तो स्टार्टिंग में तो हमने 3-4 दिन को खाना दिया, अपने तरफ से बनवा के भिजाया इधर, बट उन लोगों का टेस्ट भी शायद थोड़ा अलग है. और उसके बाद में फिर हमने मतलब मैडम से बात की, तहसीलदार मैडम से बात की, तो उन्होंने बोला कि फिर ठीक है वो लोग खुद ही बना लेंगे. तो उनको फिर राशन देना स्टार्ट किया. यहाँ पे किराना हो गया, चावल हो गया, तेल हो गया, सब्जी हो गई. और आज फिर अभी हमारे पूरे साकोली में भी हमारा मिल है और वहाँ पर पूरी एसोसिएशन है हमारी, तो उसमें सभी लोग आज आए हैं. वो लोग उन लोगों की तरफ से भी पूरी मदद आई है अभी यहाँ पे बामनी स्कूल में. लोग आहेत आमचे भाजीपाले जी आहेत, गिरीश लांजेवार, मेंढे काका आहे, रुपेश अग्रवाल, ताराचंद भाजीपाले इत्यादी आम्ही जवळपास 14 ते 15 मिलर लोक आहोत. ह्या आधी 2-4 दिवसाच्या आधी साकोलीमध्ये पण आम्ही जेवणाची व्यवस्था येणाऱ्या जाणाऱ्यांकरता आम्ही केलेली होती. बाहेरून आलेले जे रस्त्यावाटेत भटकत आहेत त्यांना आपण मदत म्हणून एक असोसिएशन साकोलीच्या वतीने काही मदत करण्यात येत आहे. पण सर्व राईस मिलर ठरवला का काहीतरी आपल्या साकोली तालुक्यात राईस मिलर का बा जिथं जिथं थांबलेले आहेत, कुठं 10-20 लोक, कुठं 25 लोक, त्यांना आपल्या साकोलीमार्फत हा अनाज पुरवल्या जातो.